या अगोदर मला कित्येक विद्यार्थ्यांनी याचा अर्थ विचारला होता या शब्दाचा, आता जो तुम्ही थंबनेल मध्ये पाहिलेला आहे. परंतु त्यावेळेस मी थोडे दोन चार मीनिंग सांगायचो विद्यार्थ्यांना, पण आज चुकून मी या शब्दाचे सगळे अर्थ वाचले. त्यावेळेस खरंच मी सुद्धा टेन्शन मध्ये आलो की एका शब्दाचे एवढे कसे अर्थ होऊ शकतात. आणि जर असे शब्द इंग्रजीमध्ये येत असतील ज्याचा उच्चार एक आहे, ज्याचं स्पेलिंग एक आहे, पण अर्थ अनेक आहेत त्याचे, तर मग विद्यार्थ्यांनी लक्षात कसं ठेवायचं? तर यावरती अजून डिटेल व्हिडिओ तुम्हाला मिळू शकतात जर तुम्ही मला ह्या व्हिडिओ पाहिल्यानंतर पार्ट टू कमेंट केलं तर. परंतु आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये वारंवार कित्येक वाक्यांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल हा शब्द आपण पाहणार आहोत. कोणता आहे तो? गेट हा शब्द पाहणार आहे. गेट हे एक शब्द नसून हे एक क्रियापद आहे, आणि या क्रियापदाला एक अर्थ नसून अनेक अर्थ आहेत. त्यामुळे कन्फ्युजन होणं साहजिक आहे, डोक्याचं भरीत होणं साहजिक आहे. आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला इंग्रजीमधलं सगळं काही माहिती असायला पाहिजे. आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ माहिती असायला पाहिजे. कळत न कळत आपण डिक्शनरी आणतो, त्यातले बरेचसे शब्द पाठ करण्याचा प्रयत्न करतो, परंतु ऍट द एंड आपल्याला असे काही शब्द येतात की जे आपले इंडिकेटर लावून जातात. त्यापैकीच एक शब्द आणि सगळ्यात महत्वाचा शब्द म्हणजे आपला आजचा शब्द आहे. नेहमीसारखीच विनंती आहे, आपला हा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहायचा आहे जर तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचं असेल तर. कारण की या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन केल्या आहेत, एकदम सुटसुटी सरळ आणि सोप्या भाषेत एक्सप्लेन केलेलं आहे, समजणं खूप सोपं होऊन जाईल. चला तर कुठलाही वेळ वाया न घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. आपल्या या केक या शब्दाबाबतीत जर बोलायचं झालं तर हा कुठलाही शब्द नसून हे क्रियापद आहे. आणि क्रिया म्हणजेच काय? एखादी ऍक्शन. आपला करता, वाक्याला करता तुम्हाला माहिती नाही माहिती, यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. डिटेल मध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक भेटेल, त्या व्हिडिओ मध्ये सगळं काही एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, बरं, आता बोलूया आपल्या या शब्दाकडे. ज्यावेळेस एखादा करता क्रिया करतो, एखादी ऍक्शन करतो, तर त्याला क्रियापद म्हटलं जातं व्याकरणाच्या भाषेत. आपला आजचा जो काही कार्य करता जो की गेट आहे, ओके, हे सुद्धा एक क्रियापद आहे. परंतु याच्या बाबतीत ॲबनॉर्मल काय घडतंय याचे अर्थ अनेक आहेत. बिचारे जे काही बाकीचे क्रियापद आहेत, गो म्हणा, कम म्हणा, किंवा बाकीचे जे काही क्रियापद आहेत, त्यांना त्यांचे स्पेसिफिक एक लिमिटेड एक अर्थ आहे, मर्यादित अर्थ आहेत त्याचे. म्हणजे एकच अर्थ मॅक्झिमम लोकांना असतो, लोकांना क्रियापदांना, ओके. परंतु हे तसं आहे का? नाही. याचे आयुष्यच आयुष्य, याला खूप सारे अर्थ येतात. आपल्या या गेट या क्रियापदाचा सगळ्यात पहिला अर्थ होतो ते म्हणजे स्वतः काहीतरी बनणे. स्वतः काहीतरी बनणे, नाही लक्षात आलं? उदाहरण पहा, तो 1 एप्रिलला मूर्ख बनला. तो 1 एप्रिलला मूर्ख बनला म्हणजे काय? ही गॉट फुलिश ऑन 1 एप्रिल. ही गॉट फुलिश ऑन 1 एप्रिल, स्वतः काहीतरी बनणे. ओके, बर. त्यानंतर आपला गेट, अजून एक लक्षात घ्या. ज्यावेळेस गेट मी तुम्हाला म्हणतो त्यावेळेस तुमच्या मनामध्ये एक प्रश्न यायला पाहिजे होता की सर, एक क्रियापद आहे म्हणजे हे तर पहिलं रूप आहे, दुसरं रूप तिसरं रूप काय? तर याचं दुसरं रूप गॉट आहे आणि तिसरं रूप सुद्धा गॉटच आहे. ओके, तर याचा आपल्या गेटचा दुसरा अर्थ होतो समजून घेणे. मी माझ्या विद्यार्थ्यांना जेव्हा मी शिकवत असतो त्यावेळेस नेहमी विचारत असतो, आर यू गेटिंग एव्हरीथिंग? अंडरस्टँडिंग आहे काय विचारतो? आर यू गेटिंग? आणि माझा जर समज असा होता की गेटिंगचे असे मोजके 2-4 अर्थ असतील, तर त्यापैकी एक म्हणजे काय? समजून घेणे. उदाहरण पाहिजे? हा ठीक आहे, घ्यायला आपल्याकडे उदाहरण आहे. आत्ता मला सगळं काही समजत आहे, समजते ना? व्हिडिओ पाहिल्यानंतर आत्ता मला सगळं काही समजत आहे, मग काय येणार? नाव आय एम गेटिंग एव्हरीथिंग. नाव आय एम गेटिंग एव्हरीथिंग. गेटचा अर्थ परत एकदा लक्षात घ्या. गेट हे क्रियापद आहे, त्याचं पहिलं रूप गेट असून त्याचं गॉट हे दुसरं रूप आहे. गॉट परत एकदा तिसरं रूप आहे. ओके, आणि याचा अर्थ मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण की त्याचे अर्थ अनेक आहेत. ऍट द एंड ऑफ द व्हिडिओ याचे सगळे अर्थ मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल सर याचे अजून जर अर्थ होत असतील तर मग आम्हाला सांगाल का तुम्ही? हा नक्की सांगाल. कधी? जर तुम्ही पार्ट टू नावाने कमेंट केले तर. ओके, आपल्या कमेंट बॉक्स मध्ये पार्ट टू नावाने कमेंट करा पुढचा व्हिडिओ तुमचा. ओके, वळत आपल्या याच्या तिसऱ्या मीनिंग कडे. आपल्या गेटचा तिसरा अर्थ होतो मिळणे. आपल्या गेटचा तिसरा अर्थ काय झाला? मिळणे, एखादी गोष्ट मिळणे. मग काय? समजा मला म्हणायचे तिला आयफोन सोबत चार्जर नाही मिळालं. तिला आयफोन सोबत चार्जर नाही मिळालं, नाही मिळत कोणत्याच आयफोन सोबत, म्हणून तिला पण नाही मिळालं. ओके, मग याचं आन्सर काय येणार? शी डिडंट गेट चार्जर विथ हर आयफोन. हर आयफोन नाही, फक्त आयफोन. शी डिडंट गेट चार्जर विथ आयफोन, म्हणजे तिला आयफोन सोबत चार्जर मिळालं का? द आन्सर इज नो. ओके, मग इथं वाक्यात आपल्या गेटचा उपयोग काय झाला? काय झाला? मिळणे झाला की नाही झाला ना? समजतंय? नक्की समजतंय? व्हिडिओ लाईक करा. बरोबर, लगेच व्हिडिओ लाईक करायचा आहे. जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला लाईक आलेच पाहिजेत कारण की खूप मेहनतीने हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे. ज्यावेळेस मित्रांनो मी या शब्दाकडं म्हणजे पाहिलं ना, खरं तर माझे सुद्धा म्हणजे टेल लॅम्प लागून गेले की एखाद्या शब्दाचे एवढे कसे अर्थ होऊ शकतात यार? 10-12 अर्थ येते अजून. ओके ठीक आहे, आपल्या गेटच्या पुढच्या अर्थाकडे बढूया. आपल्या गेटचा पुढचा अर्थ होतो पोहोचणे. हा, एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट एखाद्या व्यक्ती पोहोचणे, मग त्याचा अर्थ झाला गेट. उदाहरण पाहिजे ना? डिलिव्हरी बॉय तिथे 5 मिनिटात पोहोचेल. 5 मिनिटात तिथे डिलिव्हरी बॉय पोहोचेल, मग काय? डिलिव्हरी बॉय विल गेट देअर इन 5 मिनिट्स.
डिलिव्हरी बॉय विल गेट देअर इन 5 मिनिट्स. आपल्या गेटचा आजच्या व्हिडिओतला पुढचा अर्थ होतो काहीतरी होणे फिक्स नाही, म्हणून तिथं काहीतरी घेतलंय. नेमकी काय होईल मला पण माहित नाहीये, ओके, पण काहीतरी होणे. याचं उदाहरण घेऊया. मला मीटिंगसाठी उशीर होत होता. आता होणे इथं उशीर होण्याची क्रिया झाली, लक्षात येते. मला मीटिंगसाठी उशीर होत होता, मग मी काय म्हणणार? आय वॉज गेटिंग लेट फॉर मीटिंग. ओके, झालं इथपर्यंत लक्षात आलंय. गेटचा पहिला अर्थ झालेला आहे स्वतः काहीतरी बनणे, गेटचा दुसरा अर्थ झालेला आहे मिळणे, गेटचा तिसरा अर्थ झालेला आहे समजून घेणे, गेटचा चौथा अर्थ झालेला आहे पोहोचणे, आणि गेटचा पाचवा आपला शेवटचा अर्थ झालेला आहे काय झालेला आहे पहा, होणे, एखादी गोष्ट होणे, काहीतरी होणे. ओके, अशी अपेक्षा करतो की आपले हे आजचे गेट या शब्दाचे जेवढे काही अर्थ मी तुम्हाला उदाहरणासहित स्पष्टपणे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते तुम्हाला समजले देता. हा मला माहितीये तुम्ही तक्रार करणार आहेत, हा सर आम्हाला अजून उदाहरणं पाहिजे करणार ना, मला माहितीच आहे. म्हणून आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला याची उदाहरण सुद्धा भेटून जातील. ओके, ज्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून पाठवणार आहात, आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कदाचित कधी कधी युट्यूब कडनं माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणं लेट होऊन जात. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप करत असतो ना, हा मला माहितीये. म्हणून मी तुमच्या प्रत्येकासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे, दिलेल्या लिंक वरती डिस्क्रिप्शन मध्ये क्लिक करायचंय, एक फॉर्म भरायचा आहे आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, जिथं तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलच्या सगळ्या अपडेट्स अगोदर व्हॉट्सअप वरती मिळत जाते. आणि हा व्हिडिओ आता तुम्ही एकटे पाहणार का? नाही ना, जास्त लोकांना पाठवायचा आहे जेणेकरून सगळे विद्यार्थी शिकतील, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा फायदा होईल, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्या सेल लक्षात येऊन जातील. आणि आणि चॅनलवरती नवीन आहे तुम्ही कदाचित चुकून बरं का जर असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं जेणेकरून कुठलाच व्हिडिओ तुमच्याकडनं सुटणार नाही. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करायचं जेणेकरून पुढच्या सगळ्या व्हिडिओ तुमच्या होऊन जातील. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पाहिला त्याबद्दल मंडळ आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.